हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य बतकेन. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण या व्हिडिओमध्ये ॲनालाइज करूया सेकंड टी ट्वेंटी इंटरनॅशनल, जी बारसपारा क्रिकेट स्टेडियम गुवाहाटीमध्ये साऊथ आफ्रिका आणि इंडिया विरुद्ध खेळली गेलेली. फर्स्ट ऑफ ऑल मी कॉंग्रॅच्युलेट करेल टीम इंडियाला की आपण 2-0 सिरीजमध्ये पुढे आहोत. आणि असं पहिल्यांदा झालं आहे की आपण बायलॅटरल सिरीजमध्ये साऊथ आफ्रिकाला इंडियामध्ये हरवलं आहे. खूप कमी वेळेला असा चान्स येतो आणि हा खूप इंटरेस्टिंग फॅक्ट होता की आपण साऊथ आफ्रिकेला इंडियामध्ये का नाही हरवू शकतो. बट इट ऑल सेड अँड डन, व्हेरी गुड विक्ट्री. बट मी गुड विक्ट्री का म्हणतोय, कारण मी थोडासा डिसअपॉइंटेड आहे आपल्या बॉलिंग परफॉर्मन्समुळे. आता आपण 237 धावा स्कोअर केल्या होत्या. पहिले 238 धावांचं साऊथ आफ्रिकेला टार्गेट होतं. आता मला अशी अपेक्षा होती की आपण कमीत कमी 50 ते 60 रनांनी ही मॅच जिंकावी. बट अनफॉर्च्युनेटली दॅट कुडंट हॅपन. आपली बॉलिंग खूपच काय म्हणेल मी, लो क्वालिटीची होती आणि मला खूप जास्त अपेक्षा होती. आपण थोडंसं समजू शकतो की डेव्हिड मिलर इज इन द फॉर्म ऑफ हिस लाईफ. आणि स्टेडियमचे डायमेन्शन्स पण, एकदा बॅट्समन सेट झाला तर त्याच्यासाठी मोठे वाटण्यासारखे काही नव्हते. बट साऊथ आफ्रिकाने 221 धावा करून टाकल्या. दॅट वॉज व्हेरी पुअर ऑफ आर बॉलिंग. आणि आपली बॉलिंग खूप खूप ट्रबलमध्ये आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, जसप्रीत बुमराह तर नाहीच आहे आणि जे बाकीचे जे बॉलर्स आहेत ते बिलकुल चांगली बॉलिंग करत नाही आणि इट डझंट इन्स्पायर मच कॉन्फिडन्स गोईंग इन टू द वर्ल्ड कप. टॉस साऊथ आफ्रिकेने जिंकला आणि बॉलिंगचा निर्णय घेतला. वन सेकंड, नो सरप्राइजेस ॲट ऑल. इंडियाने 237 धावा केल्या, फक्त 3 विकेट गमावून 20 ओव्हर्समध्ये. केएल राहुलने 57 धावा केल्या 28 चेंडूंमध्ये, ज्याच्यामध्ये 5 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. आणि केएल राहुलला मॅन ऑफ द मॅच दिला. आता खूप लोकांच्या मनात अशी शंका असेल की केएल राहुलला तुम्ही का मॅन ऑफ द मॅच दिलं. डेव्हिड मिलरनी 106 धावा केल्या फक्त 47 चेंडूंमध्ये. तर त्याचं कारण असं आहे गाईज की केएल राहुलने ॲक्च्युली आधी टेम्पलेट सेट केलं, ज्या टेम्पलेटवर सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक आणि विराट कोहली यांनी आपल्याला जो प्लॅटफॉर्म होता तो केएल राहुलनेच बनवून दिला. आणि नंतर ॲक्सलरेशनचा पार्ट या तिघांनी केला. सो आणि केएल राहुल ॲक्च्युली खूप चांगला दिसत होता जोपर्यंत तो क्रीजवर होता. जसं की मी सांगितलं, 4 षटकार आणि 1 षटकार जो त्यांनी रबाडाला लागला होता तो पूर्ण फ्लिक होता. दॅट इज द बॅरोमीटर ऑफ हिज कॉन्फिडन्स. तो केएल राहुल ज्या वेळेला असे शॉट खेळायला लागतो, तुम्ही समजून घ्या, दॅट ही इज इन ग्रेट. तुम्हाला आठवत असेल तर सेम शॉट त्यांनी जॉश हेझलवूड विरुद्ध पण सेकंड टी ट्वेंटीमध्ये खेळला होता, ऑस्ट्रेलिया विरुद्ध जी 3 मॅच टी ट्वेंटी सिरीज झाली होती. सो ॲक्च्युली तो केशव महाराजने त्याला आउट केलं, तो स्वीप शॉट मारायचा प्रयत्न करत होता. बट त्यांनी खूप छान इनिंग्स खेळली. रोहित शर्माने 43 धावा केल्या 37 चेंडूंमध्ये, 7 चौकार 1 षटकार. कधी कधी असं वाटायचं की रोहित इज इन फुल कंट्रोल, बट कधी कधी असं वाटायचं की तो खूप स्ट्रगल करायचा. आणि मी क्रेडिट ॲक्च्युली केशव महाराजला देईल, खूप चांगली बॉलिंग केली त्यांनी. 4 ओव्हरमध्ये 23 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. खूप चांगले अँगल वेरी केले, पेस वेरी केला आणि बॉल त्यांनी फुल ठेवायचा प्रयत्न केला, जेणेकरून ज्या वेळेला बॅट्समन स्वीप शॉटचा एम्प्लॉय करायचा प्रयत्न करेल त्यावेळेला आयदर स्पीड पण त्याची खूप महत्त्वाची होती ज्यावेळेला त्याचे बॉल्स फुल होते, जेणेकरून बॅट्समनला खूप कमी चान्स मिळतो. आणि तुम्हाला माहिती आहे की दोन्ही डिसमिसल्स केशव, एक LBW होता जसं की मी काही सेकंदापूर्वी सांगितलं, आणि दुसरा स्क्वेअर लेगवर रोहित शर्मा आउट झाला. ट्रिस्टिन स्टब्सने कॅच घेतला होता, तो पण तो स्वीपच मारायला गेला होता. सो एक्सलंट बॉलिंग बॅक केशव महाराज. विराट कोहलीने 49 धावा केल्या 28 चेंडूंमध्ये, त्याच्यामध्ये 7 चौकार 1 षटकार, 175 स्ट्राईक रेट. आता खूप सो कॉल्ड क्रिकेट एक्सपर्ट्स आणि क्रिटिक्सला असं वाटतं की विराट कोहली टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये स्ट्राईक रेट नीट ॲक्सेलरेट नाही करू शकत, बट त्यांनी टाईम अँड अगेन क्रिटिक्सचं तोंड बंद केलेलं आहे आणि या इनिंग्सनी तर काही शंकाच नको दॅट ही हॅज कम्प्लिटली मास्टर्ड द टी ट्वेंटी फॉर्मॅट वाईल प्लेईंग फॉर इंडिया ॲज वेल. आणि एक खूप चांगली मुवमेंट होती की लास्ट ओव्हरमध्ये दिनेश कार्तिकने ॲक्च्युली त्याला विचारलं की मी सिंगल घेऊन तुला चान्स देऊ का, तू तुझी 50 कम्प्लीट कर आणि मग नंतर तू तू शॉट खेळ. विराट कोहलीने लगेच त्याला हुसकूनच लावलं की नाही नाही, टीमचं हित आहे, टीमचं जे इनिशिएटिव्ह आहे ते माझ्यासाठी पहिले आहे, टीमचं जे इंटरेस्ट आहे ते माझ्यासाठी पॅरामाऊंट इम्पॉर्टन्सचं आहे आणि तू शॉट खेळ. आणि तुम्ही समजा जर बघितलं गेलं, आता जसं की तुम्हाला माहिती आहे की विराट कोहली खूप सेल्फलेस आहेच, बट सॉरी फॉर दॅट, कारण ते तो आधी पण खूप वेळेला सांगतो मी पर्सनल माइलस्टोनसाठी खेळत नाही,
बट 10,000 असो 11, 12, 13, 14,000 जेवढे पण त्याचे रन झाले, किती सेंचुरी देतो जास्त त्याला महत्त्व देत नाही. आणि ही वॉक्स द टॉक या इनिंग्समधून तुम्हाला कळून गेलं असेल. आणि जे दिनेश कार्तिकने शेवटच्या 2 ओव्हरमध्ये सिक्सेस लावले, दॅट वॉज द डिफरन्स बिटवीन इंडिया लुझिंग अँड इंडिया विनिंग. कारण जसं की मी तुम्हाला सांगितलं, साऊथ आफ्रिका पण 238 टार्गेट चेस करताना 221 पर्यंत पोहोचून गेलं होतं. सो तुम्ही बिगर पिक्चर असं लक्षात घेतला ना, तर त्या विराट कोहलीच्या ॲक्टचं सिग्निफिकन्स खूप मोठं आहे. सो एनिवेज, डीकेनी खूप छान बॅटिंग केली. लास्ट ओव्हरमध्ये त्याने एक 4 पण मारली होती, 242.86 स्ट्राईक रेट. आणि आय पी एलपासनं जे त्यांनी काम चांगल्या पद्धतीचं सुरू केलं आहे, फिनिशिंग ऑफ द इनिंग्स आर सी बीसाठी, त्याच्यापेक्षा पण महत्त्वाचं टीम इंडियासाठी, ते खूप चांगलं आहे. स्कायनी 61 धावा केल्या 22 चेंडूंमध्ये, ही इज इन द फॉर्म ऑफ हिज लाईफ. 277.27, मी परत रिपीट करतो, 277.27 काय स्ट्राईक रेट आहे. 5 चौकार 5 षटकार आणि इनिंग्सचा बेस्ट शॉट माझ्या मते तो त्यांनी कगिसो रबाडाला मारला होता, अटेम्प्टेड यॉर्कर होता तो, पडला नाही. बट एनिवेज, 148 पेक्षा जास्त त्याची स्पीड होती. आणि सूर्यकुमार यादवनी डिलिबरेटली तो शॉट विकेट किपर क्विंटन डिकॉकच्या वरती सिक्सला खेळला. आता कोण तुम्ही मला बॅट्समन सांगा जो पूर्ण जगात असा शॉट खेळू शकतो? दी आन्सर इज नो वन. 180 सोडा 360 सोडा, हा डायरेक्ट 720 लेवलचा शॉट होता. तसं तो टॅलेंट दर्शवतो. तुम्हाला आठवत असेल की एशिया कपमध्ये पण त्यांनी असा सिमिलर शॉट खेळला होता विकेट किपरच्या डोक्याच्या वरती. बट तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल की एक हाँगकाँगचा रॅन्डम बॉलर आहे, तर रॅन्डम बॉलर म्हणून मी त्याची डिसरिस्पेक्ट नाही करत आहे. आणि कगिसो रबाडा या दोघांच्या लेवलचा फरक आता मला वेगळं सांगायची गरज नाही. सो रबाडाला तुम्ही 148 वर असं शॉट खेळू शकता. ही इज द बेस्ट T20 बॅट्समन इन द वर्ल्ड, बाकी कोणीच क्लोज नाही आहेत. सॉरी टू मोहम्मद रिझवान, काय काय फॅन्सला हे पटणार नाही पाकिस्तानी, बट एनीवेज दॅट इज द ट्रूथ. स्काय इज द बेस्ट T20 बॅट्समन इन द वर्ल्ड, नंबर 1 इन द ICC T20 रँकिंग्स, अँड ही प्रूव्ज इट वाय. स्कायचा फॉर्म आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे वर्ल्ड कपमध्ये जाताना. आणि परत तो सारखं सारखं त्याचे टॅलेंटचे ग्लिम्सेस दाखवून मन जिंकून देतो आपल्या सगळ्यांचं. कगिसो रबाडाने 4 ओव्हरमध्ये 57 धावा केल्या, त्याला त्याची बिलकुल लेंथ मिळाली नाही. आणि त्याची काही जास्त चूक नाही ज्या फॉर्ममध्ये सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली सध्या आहेत. आणि KL राहुलने पण त्याचा भरपूर समाचार घेतला पॉवर प्ले ओव्हर्समध्ये. सो इट इज नॉट युअर डे, इट इज नॉट युअर डे. वेन पार्नेलनी पण, आणि 4 ओव्हरमध्ये 54 धावा दिल्या, एकही विकेट नाही मिळाली. आणि एक मला तुम्हाला या इनिंग्सचा एक फीचर सांगतो विच इज व्हेरी अन साऊथ आफ्रिकन लाईक, की खूप फुल टॉसेस होते ज्याचा पुरेपूर फायदा इंडियन बॅट्समननी उचलला. बिलकुल आता ते यॉर्करचा प्रयत्न करत होते, वी कॅन गेट इट, बट खूप खूप अशा बेसिक चुका होऊन गेल्या ज्या आपण कम्प्लिटली अवॉइड करू शकत होतो ॲज फार ॲज साऊथ आफ्रिकन टीम इज कन्सर्न्ड. बट एनीवेज, आय एम हॅपी दॅट इंडिया वन, कुडंट केअरलेस अबाउट देअर फुल टॉसेस. 4 ओव्हर्स 49 रन्स फॉर इनगिडी, 49 धावा दिल्या, बिलकुल चांगली परफॉर्मन्स नाही केलं. साऊथ आफ्रिकेला पुष्कळ अपेक्षा होत्या त्याच्याकडनं, कारण तो केशव महाराजच्या ठिकाणी आला होता, सॉरी तबरेज शमशीच्या ठिकाणी आला होता. बट येस, ही डिसअपॉइंटेड. केशव महाराज जसं की मी सांगितलं, एक्सलंट बॉलिंग, 4 ओव्हर 23 धावा 2 विकेट. नॉर्खियानी पण 3 ओव्हरमध्ये 41 धावा दिल्या, त्याचा पण पुरेपूर समाचार घेतला. आणि नॉर्खियाचं जी बॅक ऑफ लेंथ होती ती इंडियन बॅट्समननी आयडेंटिफाय केली, त्याला पण त्याच्या बॉलिंगमध्ये व्हेरिएशन आणावं लागेल, कारण तो खूप प्रेडिक्टेबल होता आणि त्याचा खामियाजा त्याला आज भुगतावा लागला. एडन मार्करमने एकच ओव्हर टाकली, त्याच्यात त्यांनी 9 रन दिले. साऊथ आफ्रिका 238 टार्गेट, दे ॲक्च्युली बॅटेड मॅग्निफिसंटली वेल. 221 धावा केल्या 3 विकेटहून, टीम इंडिया फक्त 16 रनांनी सेकंड T20 जिंकली. टेंबा बहुवाने पहिली, कॅन यू बिलीव इट, पूर्ण ओव्हर मेडन खेळून काढली दीपक चहरची. आणि त्याला तो प्रेस कॉन्फरन्समध्ये खूप डिसअपॉइंटेड असतो की न्यूली लॉन्च क्रिकेट साऊथ आफ्रिकाची T20 लीग आहे, त्याच्यामध्ये 6 पैकी कोणत्याच फ्रँचायजनी त्याला का सिलेक्ट केलं नाही. आता त्याला ते कळून चुकलं असेल की आपण खेळतोच असं, की आपली एवढी महान इनिंग्स आहे, 238 टार्गेट आहे, आपण पहिले 6 बॉल मेडन खेळतो, 7व्या बॉलला आपण 0 ओव्हर आउट होऊन जातो. सो नो वंडर दॅट नो फ्रँचाईज पिक्ड हिम.
आणि मला तर असं वाटतंय की टेंबा बवुमानी स्वतःहून खाली बसायला पाहिजे. ही डझंट डिझर्व टू बी द कॅप्टन ऑफ साऊथ आफ्रिकन टीम, नॉर ही डिझर्व द प्लेस ॲज अ बॅट्समन. रिझा हेनरिक याच्यापेक्षा कई कई पटीने जास्त चांगला बॅट्समन आहे T20 फॉर्मॅटमध्ये. त्याने ते प्रूव्ह पण केलेलं आहे आणि इट्स हाय टाईम दॅट टेंबा बवुमा बेंचेस हिमसेल्फ. आता तुमचा स्किन कलर, तुम्हाला तुमचे समजा परफॉर्मन्सेस नाही आहेत, मी थोडंसं ब्लंटली बोलतो आहे, बट एनीवेज तुम्हाला वाचवू नाही शकणार आहे. सो टेंबा नीड्स टू गो अँड रिझा हेनरिक्सला लगेच साऊथ आफ्रिकन मॅनेजमेंटनी चान्स द्यायला पाहिजे. कॅप्टन्सी तुम्ही डेव्हिड मिलरकडे पण देऊ शकतात किंवा केशव महाराजनी पण खूप चांगल्या पद्धतीने कॅप्टन्सी केलेली आहे. सो टेंबा बवुमा इट्स टाईम टू गो. क्विंटन डिकॉकने 69 धावा केल्या 48 चेंडूंमध्ये, 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. ॲक्च्युली पहिल्या 50 रन त्याचे तो स्वतःच खूप डिसअपॉइंटेड होता. 50 ज्यावेळेला त्यांनी रीच केली त्यावेळेला क्राऊडचा अप्लॉज पण घेतला नाही, स्ट्रगल केलं त्यांनी. शेवटी शेवटी त्यांनी मेकअप केलं. 143.75 स्ट्राईक रेट झाला त्याचा, बट त्याला पण माहिती आहे की ही कुड हॅव प्लेड अ लॉट बेटर. रायली रुसो अनफॉर्च्युनेटली त्याला परत एक फेलियर आलं. रायली रुसो खूप खूप सुंदर प्लेअर आहे, ऑसम प्लेअर आहे, पण फॉर्म फक्त त्याचा नाही. अर्शदीपने ॲक्च्युली खूप चांगली डिलिव्हरी टाकली, DKने सोपा कॅच घेतला. मार्क्रमनी 33 धावा केल्या 19 चेंडूंमध्ये, त्याने पण इनिशिएटिव्ह फोर्स करायचा प्रयत्न केला कारण साऊथ आफ्रिकन बॅट्समनकडे दुसरा कोणताच चारा नव्हता. 12 रन्स पर ओव्हरचा रन रेट टच करत होता, सो दॅट इज एक्सपेक्टेड. डेव्हिड मिलरनी नॉट आउट 146 चेंडूंमध्ये, 8 चौकार 7 षटकार, 225.53 स्ट्राईक रेट. मला असं वाटलं की त्यांनी साऊथ आफ्रिकन बॅट्समननी मिडल ओव्हर्समध्ये इनिशिएटिव्ह नाही दाखवला, थोडे ते फास्ट खेळले असते किंवा बवुमाची मिडल नसती, हु नोज, साऊथ आफ्रिका कुड हॅव वन दिस गेम एज वेल अँड दॅट कुड हॅव बीन द ग्रेटेस्ट चेस्ट एव्हर. मी आपल्या बॉलिंगनी डिसअपॉइंटेड आहे जसं की मी सांगितलं. मिलरने ॲक्च्युली त्याच्या इनिंग्सचं अनालिसिस करायचं म्हटलं तर स्ट्रेट खेळलं आणि ज्यावेळेला हॉरिझॉन्टल बॅटनी तो खेळला हे एन्श्युअर दॅट त्याचं टायमिंग खूप चांगलं होतं. अक्षर पटेलला त्यांनी काव कॉर्नर मिड विकेट रिजनवर टार्गेट केलं, अजून लाईट गेलं आहे म्हणून ॲक्च्युली थोडासा इश्यू आहे, सो प्लीज बेअर विथ मी. रविचंद्रन अश्विननी पण पहिल्या 2 ओव्हर्स चांगल्या टाकल्या होत्या, नंतर त्याला खामियाचा भुगतावा लागला. 3rd and 4th ओव्हर्समध्ये लाईनअप केला अश्विनला आणि त्याला पण स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मिड विकेट काव कॉर्नर रिजनमध्ये टार्गेट केलं. टायमिंग खूप मस्त होती डेव्हिड मिलरची, सो कोणत्याच आपल्या बॉलर्सकडे आन्सर नव्हतं. अर्शदीप सिंगनी पण यॉर्कर टाकायचा शेवटी शेवटी प्रयत्न केला गेला, बट जी चूक साऊथ आफ्रिकन बॉलर्सनी केली तीच अर्शदीप सिंगनी पण केली. 4 ओव्हरमध्ये 62 धावा देऊन 15 रन्स त्यांनी लीक केले. सो 15.50 15.50 इकॉनॉमी रेटनी तुम्ही बिलकुल बॉलिंग नाही करू शकत, देर इज नो एक्सक्यूज फॉर दॅट. आणि अर्शदीपचा पण खूप वर्स्ट परफॉर्मन्स होता हा शब्द आहे. हर्षल पटेल 4 ओव्हर 45 धावा, सो नॉट गुड ॲट ऑल बाय द इंडियन बॉलर्स. आणि जसं की मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं, मला अशी अपेक्षा होती की आपण 50 ते 60 धावांनी जरी जिंकू, मला अंदाज होताच की डेव्हिड मिलर खूप छान खेळेल, बट एवढा छान खेळेल वाटलं नव्हतं. आणि डेव्हिड मिलरला पण क्रेडिट आहे, खूप लोकांनी त्याला या IPLच्या आत राईट ऑफ केलं होतं, पण IPLपासून जी महत्त्वाची भूमिका त्यांनी गुजरात टायटन्सच्या विजयामध्ये निभावली आहे आणि नंतर पण त्यांनी नॅशनल टीमसाठी जो फॉर्म कंटिन्यू केला आहे, ही इज द प्लेअर टू वॉच आउट फॉर. आणि माझ्या मते ही डेव्हिड मिलर इज द मोस्ट अंडर रेटेड प्लेअर ऑफ दिस एरा. खूप खूप चांगला बॅट्समन येतो पण मीडिया क्रिटिक्स त्याला बिलकुल जास्त क्रेडिट देत नाही, बट इट्स हाय टाईम दॅट वी रेकग्नाइज हिज ब्रिलियन्स आणि हॅट्स ऑफ टू डेव्हिड मिलर. बिलकुल काही त्याच्याकडनं मी क्रेडिट घेऊ नाही शकत. आपण ठीक आहे चांगली बॉलिंग नाही केली, बट टॅलेंट लागतं आणि त्याच्यामध्ये ते कुट कुटके भरावू आहे डेव्हिड मिलरमध्ये, मी हिंदीत असं म्हणेल. सो इंडिया विल बी हॅपी बट इंडिया विल बी सॅड ॲज वेल विथ दिस विक्ट्री. फक्त 16 रन, बट एनीवेज अ सिरीज विन इज अ सिरीज विन. आता आपण 30T20 नक्की काही एक्सपेरिमेंटेशन करूया, काही प्लेयर्सला रेस्ट पण देणार आहे, बट कॉंग्रॅच्युलेशन्स टू इंडिया अँड वेल प्लेड टू साऊथ आफ्रिका. ग्रेट एफर्ट, ग्रेट फाईट. आणि तुम्हाला नक्की मला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा या व्हिडिओचे मॅचचे अनालिसिस कसे वाटले. तुमचा फीडबॅक मी नक्की जाणून घेईल आणि नेसेसरी चेंजेस करायचा प्रयत्न करेल. फक्त एक रिक्वेस्ट करतो की सबस्क्राईबचं बटन दाबा, खूप एनकरेजमेंट मिळेल समजा जर माझे सबस्क्रायबर वाढतील तर. आणि तुमचा फीडबॅक तर मोलाचा आहेच मी सांगितल्याप्रमाणे. सो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन एव्हरीवन, बाय.